आपल्याकडे भारतात कोरोनाच्या केसेस अचानक काही दिवसात वाढल्यात आणि महाराष्ट्रात तर आता अठरा ते एकोणीस हजार केसेस रजिस्टर झाल्या आहेत तर हे अपेक्षितच आहे आणि माझा जो अंदाज आहे त्याप्रमाणे अठरा ते एकोणीस हजार हा हिमनगाचं वरचं दिसणारं टोक आहे फक्त हिमनगाचं वरचं टोक हे जवळजवळ एक दशांश असावं हे जे आपण जे लोक पुढे येत आहेत ज्यांना लक्षणं आहेत आणि टेस्ट करतो आहोत ते अठरा एकोणीस हजार आहेत प्रत्यक्षात हे साधारणतः दोन एक लाख पेशंट्स एव्हरी डे महाराष्ट्रात कमीत कमी असणार आहेत तर याचं कारण असं आहे की हा ओमायक्रॉन हा अत्यंत जलद गतीने पसरतो आणि लोकांना संक्रमित करतो तर हे आता एवढ्या फास्ट कशे वाढत आहेत आणि ज्या फास्ट स्पीडने ते आलेत केसेस येत आहेत तशाच त्या कमी होतील का हा एक प्रश्न आहे तर याच्यासाठी आपल्याला शंभर वर्षापूर्वी जो पॅन्डेमिकचा फ्लूचा पॅन्डेमिक आला होता स्पॅनिश फ्लू ज्याला म्हणतो आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे त्यावेळेला तीन लाटा साधारणतः जगभर आल्या होत्या आणि प्रत्येक वेळेला लाट आली की केस वाढायच्या रुग्ण गंभीर व्हायचे हो आणि पुन्हा एक पीक आल्यानंतर रुग्ण कमी गंभीर व्हायला हो लागायचे रुग्ण मरणाचं प्रमाण कमी व्हायचं हो आणि मग हळूहळू रुग्णसंख्या कमी व्हायची आणि मग ती लाट जायची असं तीन वेळा झालं आणि तिसरी जी लाट आली त्यानंतर जो व्हायरस आला त्या व्हायरसनंतर सगळीकडे हा जगभर फ्लू पॅन्डेमिक पस फ्लू पसरला आणि त्यानंतर त्याचा जीवघेणं जे स्वरूप होतं ते नाहीसं झालं म्हणजे याचा अर्थ असा आहे की असा व्हेरियंट येईपर्यंत की जो फास्ट पसरतो आणि गंभीर आजार करत नाही तोपर्यंत या लाटा सुरू राहतात वेगवेगळ्या व्हेरियंटच्या गेल्या दोन वर्षात आपण प्रमुख असे तीन व्हेरियंट बघितले सुरुवातीचा वुहान व्हेरियंट आला त्याच्याने केसेस वाढल्या मग ती लाट लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरल्यावर ती सेटल झाली मग अल्फा वेरियंट जो ब्रिटनमध्ये सापडला तो आला तो जगभर बऱ्यापैकी पसरला वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्याने लोकांमध्ये दे बऱ्यापैकी इम्युनिटी डेव्हलप झाल्यानंतर ती लाट देखील ओसरली पण ती पसरत असताना डेल्टा वेरियंट आला तसा साऊथ आफ्रिकेमध्ये बिटा व्हायरस पसरत असताना डेल्टा व्हेरियंट आला आणि या डेल्टाने अल्फाला आणि बिटाला पूर्ण रिप्लेस केलं पण डेल्टाचा प्रॉब्लेम असा होता की डेल्टा हा पसरत फास्ट होता परंतु तो गंभीर आजार देखील करत होता त्यामुळे असा व्हेरियंट येणं गरजेचं होतं की जो पसरतो फास्ट पण गंभीर आजार करत नाही म्हणजे पॅन्डेमिक संपायला त्याची मदत होईल आणि तो आता आलेला आहे तो म्हणजे ओमायक्रॉन ओमायक्रॉन हा फास्ट पसरतो डेल्टाला रिप्लेस करतो मात्र त्याच्याने गंभीर आजार होत नाही आहे असं सध्या चित्र आहे त्यामुळे हा जेवढा फास्ट पसरेल तेवढा त्या समाजामध्ये त्या राज्यामध्ये त्या देशामध्ये लोकांमध्ये इम्युनिटी तयार होईल समूह इम्युनिटी गटाची इम्युनिटी किंवा हर्ड इम्युनिटी आणि मग तो त्या स्पीडनेच खाली येईल कारण लोक संक्रमित झाले एकदा की त्यांना इम्युनिटी झालेल मग त्याचा प्रसार थांबेल लोक आजारी पडायचे थांबतील लोक मरायचे थांबतील आणि पॅन्डेमिक जाईल तर हे आपल्याला ओमायक्रॉनमध्ये दिसेल जसं साऊथ आफ्रिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये ही लाट सुरू झाली ओमायक्रॉनची आणि आता डिसेंबर एंड येतोय तोपर्यंत त्यांची लाट ओसरलेली आहे म्हणजे दोन महिन्याच्या आत ही लाट संपलेली आहे साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास दिवसात भारतात देखील ज्या ज्या राज्यांमध्ये ती मोठ्याने सुरू होईल त्या ठिकाणी अशीच ती महिन्या दीड महिन्यामध्ये संपेल परंतु आपल्याकडे भरपूर राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा प्रसार होईल आणि त्या त्या ठिकाणी ओमायक्रॉन पसरून तिथे त्यांची लाट येईल परंतु ती शॉर्ट असेल तिच्यामध्ये मोठ्या संख्येने केसेस निर्माण होतील परंतु लोक गंभीर होणार नाहीत जास्त लोक मरणार नाहीत आणि ती लाट लवकर ओसरेल अशी अपेक्षा आहे आता तरी